नमस्कार, मी सीमा पाटील, सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत आळूचं फतफतं. या दिवसामध्ये आळू ताजे आणि कोवळे मिळतात, म्हणूनच कदाचित बाप्पाच्या नैवेद्यामध्ये आळूची वडी, आळूची भाजी आपल्याला आढळते. आज आपण आळूची अशीच एक तिखट, आंबट, गोड अशी भाजी करणार आहोत, ती म्हणजे आळूचं फतफतं. सुरुवात करूया. आळूचं फतफतं करण्यासाठी मी एक ही आळूच्या पानांची जुडी घेतली होती, त्याची पानं कापलेली आहेत आणि देठ आहेत त्याचे मी असे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि त्याची सालं काढलेली आहेत. चण्याची डाळ घेतली अर्धी वाटी ती मी आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, ते दोन्ही मी 2-3 तास असे भिजवून घेतलेले आहेत. काजूचे तुकडे आहेत ते घेणार आहे. खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, लाल तिखट. 1 चमचा बेसन वापरणार आहे, 3 चमचे तेल वापरणार आहे. मीठ, हिंग, हाड ठेचलेला लसूण आणि आलं आहे आणि हे लसणाचे थोडे बारीक केलेले काप आहेत. चिंच घेणार आहे 1 चमचा आणि 1 चमचा मी गूळ वापरणार आहे. आळूचं फतफतं करायला सुरुवात करूया. प्रथम आपण आळूची ही पानं घेतलेली आहेत ना, अशी ती जुडी करायची आणि अशी बारीक कापून घेऊया. आधी मी देठ ऑलरेडी कापलेले आहेत, पानं पण आपण तशीच बारीक कापून घेऊया. अशी जुडी करून त्याचे अशी अगदी पातळ पातळ असे तुकडे करायचे. आळूची पानं मी अशी पातळ पातळ कापून घेतलेली आहेत आणि आळूचे देठ आहेत ते मी आधीच असे बारीक तुकडे करून घेतले आणि त्याची सालं मुख्य म्हणजे मी काढून घेतलेली आहेत. आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये हे वाफवायला ठेवायचं आहे एकत्रच आणि कुकरच्या दुसऱ्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण, 1/2 प्याला. आणि कुकरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते आणि ही चण्याची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा, त्यात पण थोडंसं आपण पाणी घालूया. आणि मंद आचेवरती 7-8 मिनटं आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत. आपला कुकर झालेला आहे, मी आता त्यातलं भांडं बाहेर काढले आणि जरा थंड करून घेतले. आता हे जे आपलं आळूची पानं आणि देठांचं मिळून आपण जे हे एक मिश्रण केलेलं आहे ते घोटून घोटून आपण असं एकजीव करायचा प्रयत्न करायचा. असा जेव्हा गरम आहे तेव्हाच करायचं, म्हणजे लवकर होतं ते. असं घोटून घोटून असं एकजीव करायचं. आणि हे आपले शेंगदाणे आणि चण्याची डाळ आहे, ती पण आपली वाफवून झालेली आहे, ती पण आपण ते फोडणीला टाकणार आहोत. आता हे शिजल्यामुळे ते असं घोटलं ना की मग ते एकजीव होतात. जरा 5 मिनटं लागतात त्याला, पण होतात. मी हे मिश्रण 5-6 मिनटं पळीने घोटून घेतलेलं आहे आणि ते आता असं झालेलं आहे, एकदम असं पातळ पण नाही आणि एकदम जाड नाही, सेमी सॉलिड झालेलं आहे. आता आपण त्याला फोडणी देऊया. कढईखाली मी गॅस ठेव लावलेला आहे. आता आपण कढई तापली, तेल टाकूया. 3 चमचे तेल घेतलेलं आहे मी. राई टाकूया, तेल तापले आता. 1/2 चमचा मी राई टाकते. राई तडतडली, जिरं टाकूया. 1/2 चमचा हिंग टाकते. आणि 1 चमचा मी हा लसूण घेतलेला आहे, आलं लसूण ठेचलेला तो टाकूया. गॅस मध्यम ठेवूया आपण. 1/2 चमचा मी धणा पावडर टाकते आहे. लसूण जरा आता आपला जरा लालसर झालेला आहे, आता त्याच्यामध्ये आपण जे खोबऱ्याचे काप घेतलेले ते टाकूया फोडणीमध्ये. आणि काजूचे तुकडे घेतलेले ते पण आपण टाकूया फोडणीमध्ये, जरा परतून घेऊया. मीठ टाकते 1/2 चमचा. हे लाल तिखट घेतलेलं आहे ते 1/2 चमचा टाकते मी. आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे आळूची पानं आणि देठ टाकूया. गॅस जरा आता वाढवते मी आणि त्याच्यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला घालते. आपण जी चिंच घेतली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि त्याचा कोळ काढून घेते आहे चिंचेचा, आणि तो कोळ आपण टाकणार आहोत.
चिंचा चुरून चुरून त्याचा कोळ काढायचा आहे, कारण आळू घशाला खखवतो म्हणून त्यासाठी आपण हा आंबट चिंच घातली की आळू खखवत नाही घशाला। आता त्याचं फक्त आपण पाणी घालणार आहोत। आता आपण एक चमचाभर गूळ घेतलेला आहे, हा गूळ पण मी टाकते याच्यामध्ये। आणि आपण जी डाळ आणि शेंगदाणे आपण वाफवून घेतलेले आहेत तेही मी टाकते आता। आळूची आपली आता पेस्ट जवळजवळ झालेली आहे ना, तर त्याच्यामध्ये शेंगदाणे, चण्याची डाळ, खोबऱ्याचे तुकडे असे दाताखाली आले की खूप छान लागतात खाताना। एक चमचा मी हे चण्याचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करते आहे। आपल्या आळूच्या फदफद्याला जरा असं दाटी यायला आपण हे चण्याचं पीठ लावणार आहोत, चण्याच्या पिठाची पेस्ट लावणार आहोत। घोटून घोटून एकजीव करायचं पेस्ट, आणि ही पेस्ट मी आता टाकते त्याच्यामध्ये। आपलं छान असं आळूचं फदफदा तयार झालेलं आहे, रंग वगैरे सुरेख आलेला आहे एकदम त्याचा फदफद्याला। आता गॅस स्लो करून एक थोडीशी एक वाफ घेऊया, झाकून ठेवते मी। एक दोन तीन मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढून पाहूया। आळूचं फदफदं आपलं तयार झालेलं आहे। किती सुंदर दिसते। आता मी गॅस घालवते आणि दोन मिनटं झाकून ठेवूया आणि मग बाउलमध्ये काढूया। आळूचं फदफदा आपण आता सर्व करायला बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्याच्यावरती आपण एक वरून एक फोडणी देणार आहोत। फोडणीचं पॅन मी ठेवले, तर एक दोन चमचे तेल टाकते मी। तर तेल तापलं राई टाकते, राई तडतडल्यावर जिरं टाकते आणि आपण खूप सारा लसूण टाकणार, लसणाची घेणार। खूप सारा लसूण आहे, म्हणजे चार पाकळ्या मी अशा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत। आणि एक सुकी मिरची, लाल मिरची मी फोडणीत टाकते, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। फोडणी आपली झालेली आहे, आता ही आपल्या बाउलमध्ये जे आळूचं फदफदं घेतलेलं आहे त्याच्यावर आपण टाकूया। आपलं आंबट गोड आणि खमंग आळूचं फदफदं तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा लवकरच भेटूया, तोपर्यंत नमस्कार।